श्रीगोंद तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील सावित्रीबाई महाविद्यालयाच्या समोरील मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं श्रीगोंदानगर मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्याचं आयोजन राहुल जगताप मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं. या मेळाव्यात राजकीय आणि सामाजिक समीकरणांवर सखोल चर्चा करण्यात आली. तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात आपले विचार मांडले. कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी आपला माणूस विधानसभेत पाठवण्याची मागणी व्यक्त केली. त्यांच्या मते श्रीगोंदा मतदारसंघातून राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली. तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करताना उपस्थितांनी विद्यमान आमदारांवर आरोप केला की 5 वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी फक्त कागदावर वाटप केला गेला, मात्र प्रत्यक्षात फक्त 50% निधी वापरण्यात आलाय. तसेच सामान्य शेतकऱ्यांसाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार असल्याचं कार्यकर्त्यांनी नमूद केलं. राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं कार्यकर्ते एकवटले असून 99% अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय बांधव त्यांच्या सोबत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. मेळाव्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या बाजूने जबरदस्त पाठिंबा व्यक्त केलाय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी व्हाईस चेअरमन केशव मगर होते, तर अजित जामदार यांनी अध्यक्षपदाच्या सूचना मांडल्या आणि बाबासाहेब जगताप यांनी त्याला अनुमोदित केलं. यावेळी प्रमुख पाहुणे आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. सूत्रसंचालन अतुल लोखंडे, हरिदास शिर्के यांनी केलं, प्रास्ताविक राजू पाटील यांनी केलं. राहुल जगताप यांनी उपस्थितांचं स्वागत केलं आणि त्यांच्या भाषणात सांगितलं की मी माणसं जोडली आहेत, हीच माझी ताकद आहे. आपण सर्वजण एकत्र राहून श्रीगोंदा तालुक्याचा विकास करणार आहोत. असं आहे की आजपासून, म्हणजे आधी माहिती नव्हतं, पण आजपासून आता आचारसंहितेची घोषणा झाली आणि मग उद्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की सर्वांना एकत्रित कुठंतरी बोलवलं पाहिजे आणि म्हणून त्यानिमित्तानं खरं तर आज आपण या ठिकाणी एकत्र बोलवलं होतं आणि सर्वांचे विचार विनिमय, कुणाचं काय मत आहे सगळं समजून घेऊन उद्याची निवडणूक करत असताना ती कोणत्या पद्धतीने निवडणुकीला सामोरे जायचं ह्याचा विचार विनिमय करण्यासाठी ही बैठक बोलवली. काँग्रेस पक्ष असेल, दादरने घनश्यामांना असतील, त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये साजनभाई असतील आणि इकडून शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाकडून मी असेल, बोससाहेब असतील, टिळकजी बोस असतील, आम्ही सर्व इच्छुक ह्या ठिकाणी आहोत आणि लोकसभेला खरं तर आम्ही सर्व एकत्रित एका विचाराने निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच मी या निवडणुकीमध्ये इच्छुक आहे आणि माझे मार्क चांगले आहेत असं मला वाटतं, म्हणून मी निवडणूक लढवायची तयारी केलेली आहे आणि ज्याला त्याला उमेदवारी मागण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे, जो तो त्या पद्धतीने मागत असतो त्याच्याबद्दल काही मला ऑब्जेक्शन घ्यायचं काही मी काय कारण नाही. आशीर्वाद हा माझ्या पार्टीशी पहिल्यापासून आणि आम्ही खरं तर ही प्रमुख कार्यकर्त्यांचीच बैठक ठेवली होती पण त्याचं स्वरूप हे महामेळाव्यामध्ये झालं. अजून बऱ्याच लोकांचे मला फोन येतात की तुम्ही इथं थांबा, आम्हाला भेटायला यायचं, मी अजूनही सगळ्यांसाठी इथं थांबणार आहे आणि असं काही विषय नाही, आम्ही फक्त एक विचार विनिमय करण्यासाठी बैठक बोलवली. ते महाराष्ट्राचं दैवत आहेत, त्यांना कुणीही भेटू शकतं, ते मी त्याबद्दल काय बोलू शकत. ही चर्चा कोण करतं, ही चर्चा माझे विरोधक करते. मला मुळात एक गोष्ट कळत नाही की तालुक्याचा मी काय विद्यमान आमदार नाही, तालुक्यात वेगवेगळे प्रश्न आहेत, या प्रश्नांवर खऱ्या अर्थानं त्यांनी बोलायला पाहिजे. सगळेजण माझीच का काळजी करतात मला हे काय कळत. बरेच जण म्हणते नाही ते उभे नाही राहणार, कुणी म्हणतं नाही त्यांना उमेदवारीच नाही मिळणार. अरे बरं, मला उमेदवारी मिळेन नाही मिळेन, मी उभा राहणार आहे तो मी आणि आमचे सगळे कार्यकर्त्यांचा हा विचार आहे ना, तुम्ही आमची एवढी का काळजी करा. पण सगळे ए असेल, बी असेल, सी असेल, विरोधी पक्षातले हे जर माझी एवढी काळजी करीत असेल याचा अर्थ मी त्यांना कुठंतरी टोचतोय, माझी कुठेतरी भीती वाटते म्हणून ते माझी एवढी काळजी करतात. त्यामुळं ते काय म्हणतात हा विचार माझ्या दृष्टीने महत्वाचा नाही, माझ्यावर प्रेम करणारी सर्वसामान्य माणसं काय म्हणतात हा विचार करणं माझ्यासाठी महत्वाचं. थोड्या दिवसापासून हे कुकडीमध्ये जो टिंबे माणिक तो हा जो बोगद्याचा विषय आहे जो झाल्याच्या नंतर जवळजवळ 3-3.5 TMC पाणी वाढणार आहे, त्याच्यामुळं एक रोटेशनचा जो विषय प्रत्येक वेळी निर्माण होतो तो प्रश्न घेऊन आम्ही निवडणूक लढणार आहोत. त्याच्यासाठी मी आमदार असताना गिरीश महाजन साहेब मंत्री होते, मी त्यावेळेस प्रशासकीय मंजुरीसुद्धा त्याची त्या ठिकाणी घेतलेली. त्याच्यानंतर जो शासन म्हणून पाठपुरावा त्यांच्याकडून व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. त्याच्यानंतर घोडलामध्ये सुद्धा जे पाणी कमी पडतं आहे त्याच्याही बाबतीत घोडमध्ये जे उंची वाढवण्याचा एक विषय आहे, गाळ काढण्याचा एक विषय आहे, अजून जास्तीच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत पुणे जिल्ह्यातल्या या त्या ठिकाणी होत असताना घोडच्याही लाभधारक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याच्यासाठी हा एक प्रश्न आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. बऱ्याच दिवसापासून फक्त साकळाईचा सर्वे होतो, त्याच्यात कुठली ठोस भूमिका त्या ठिकाणी होत नाही. जर मधी धुमाळसाहेबांना आम्ही एकत्रित एक मिटिंग घेतली होती, त्या मिटिंगमध्ये अशी चर्चा झाली होती की जे पश्चिमेकडचं वाहून जाणारं पाणी ते पाणी अडवायचं, ते पाणी आपल्याकडे आणून ते साकळाईसाठी उपलब्ध करून द्यायचं, हाही विषय आम्ही त्याची प्रशासकीय मंजुरी घेतली, तो विषय तिथंच थांबला आहे.
हे सगळे विषय माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. विषपूर्त पाण्याचा हे विषय माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर MIDC ची सुद्धा मी प्रशासकीय त्या ठिकाणी मंजुरीपर्यंत फाईल नेली होती, तोही विषय तिथं थांबलेला. हे सगळे मुद्दे घेऊन आम्हाला उद्याच्या काळात निवडणुकीला सामोरे. आता मी जो आरोप करतोय या आरोपाचे साक्षीदार तुम्ही सगळेच आहेत. तुम्ही आता इथं मेळाव्यापर्यंत पोहोचताना तुम्हाला किती रस्त्यात किती संघर्ष करीत यावं लागला, त्यामुळे ह्याची जाणते तुम्ही पण आहात. त्याच्यामुळं फक्त टक्केवारी घेऊन पैसे कमावण्याचंच काम झालं आहे, प्लस तर प्रत्यक्षात विकास कामं झालेली नाही. त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. तो त्यांच्या पार्टीचा निर्णय, मी माझ्या पार्टीच्या निर्णयाबद्दल मी सांगू शकतो. आमच्या सर्वसामान्य लोकांच्या बद्दल मी सांगू शकतो. मेळावे दरवर्षी असतो, म्हणजे मी प्रमुख कार्यकर्त्यांची विचाराची बैठक ही दरवर्षी घेतो. असं दबाव वगैरे काय नाही. मी दबाव टाकणार कोण आहे? मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मी कुणावर दबाव टाकणे इतपत मी मोठा नाही. यावेळी अतुल लोखंडे, डॉक्टर प्रणती जगताप, दीपक भोसले, जिजाबापू शिंदे, अथर खान, विलास वाबळे, जितू शेटमगर, तुषार नवले, गंगाराम दरेकर, बापू गायकवाड, पांडुरंग पोटे, तुळशीराम जगताप, कालिदास जगताप, अक्षय काळे, ऋषिकेश गायकवाड, संदीप उमाप, सतीश लगड, जितेंद्र पाटोळे, उत्तम डाके, विलास रसाळ, अनिल आवटी, राजू मोटे, संजय जामदार, बाळासाहेब जगताप, विजय कापसे, अॅडव्होकेट पुरुषोत्तम फाटे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा जनसमुदाय मेळाव्यास उपस्थित होता. शिवाजीबापू नागवडे आणि कुंडलिक तात्या जगताप यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कुंडलिक तात्या जगताप यांना आदरांजली व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यांमुळे हा मेळावा यशस्वी ठरलाय. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.